स्वाध्याय इयत्ता सातवी विषय विज्ञान पाठ सोळावा नैसर्गिक साधनसंपत्ती प्रश्न पहिला खाली दिलेल्या तीन प्रकारांच्या आधारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे वर्णन लिहा खनिज संपत्ती खाणकामाद्वारे पृथ्वीच्या भूगर्भातून खनिजे काढण्यात येतात सोने चांदी तांबे प्लॅटिनम आणि बिस्मत यासारखे धातू मुक्त स्थितीत भूगर्भात सापडतात इतर धातूंप्रमाणेच हिरा माणिक नीलमणी पाचू जेड झिरकॉन यासारखी रत्ने मौल्यवान सोने चांदी प्लॅटिनम हे सारे खनिज संपत्तीचाच भाग आहेत भूगर्भात मिठाचे साठेही सापडतात लोह मॅग्नीज ऑक्साईड तांबे अब्रक अशा खनिजांशिवाय मानवी व्यवहार अशक्य आहेत जीवाश्म इंधने जसे दगडी कोळसा खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यामुळे आपल्याला विविध प्रकारे ऊर्जा मिळते आपले दळणवळण विद्युत निर्मिती हे सारे खनिज संपत्तीवरच अवलंबून आहे वनसंपत्ती जंगलांनी वेळलेला भूभाग झपाट्याने कमी होत आहे खरे पाहिले तर जंगलामुळे आपले हवामान ऋतुचक्र पर्जन्यमान ऑक्सिजनचे मुबलक प्रमाण अशांसारख्या अनेक निसर्गता होणाऱ्या घटनांचे नियंत्रण होते वनसंपत्ती आपल्याला अनेक उपयुक्त वनस्पती देते वृक्ष आपल्याला लाकूड देतात त्यामुळे बांधकाम शेतीची अवजारे फर्निचर अशा गरजा पूर्ण होतात पेपर रबर औषधे तेल साबण सौंदर्यप्रसाधने अशी अनेक उत्पादने वनसंपदेमुळे आपल्याला मिळतात सागर संपत्ती समुद्रातून प्रतिनियुक्त सागरी अन्न मिळते निरनिराळ्या प्रकारचे मासे आणि अन्य जीव ही आपली पोषणाची निकळ भागवतात अनेक प्रकारची खनिजे आणि जीवाश्म इंधने सागर तळाशी सापडतात खनिज तेल व वा नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर सागरतळाशी आहे थोरियम मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम सल्फेट ही महत्त्वाची खनिजे सागरी जलात सापडतात सागरी जीवांपासून काही औषधे आणि जीवनसत्वयुक्त तेल मिळवले जाते समुद्राच्या पाण्याला शुद्ध करून त्यापासून पिण्याचे पाणी तयार करता येते खाण्याचे मीठ देखील समुद्राच्या पाण्यापासून बनवण्यात येते प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा जीवाश्म इंधन म्हणजे काय त्यांचे प्रकार कोणते जीवाश्म हा शब्द जीव बरोबर सजीवसृष्टी अश्म बरोबर दगड अशा अर्थाचा आहे पृथ्वीवरील कोट्यावधी वर्षांपूर्वीची जंगले आणि सजीव नैसर्गिक घडामोडींमुळे जमिनीत गाडली गेली त्यांच्यावर हळूहळू मातीचे थर जमा होत गेले या अवशेषांवर वरून प्रचंड दाब आणि चौबाजूंनी पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम झाला या गाडल्या गेलेल्या सजीवांचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले या इंधनाला जीवाश्म इंधन असे म्हणतात त्या वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला व इतर सर्व सजीवांपासून खनिज तेल व नैसर्गिक वायू तयार झाले खनिज तेलापासून कोणकोणते घटक पदार्थ मिळतात त्यांची यादी करा पेट्रोलियम हे हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असते त्यामध्ये ऑक्सिजन नायट्रोजन आणि गंधकाची संयुगे असतात पेट्रोल डिझेल केरोसिन नॅप्ता वंगन डांबर हे घटक खनिज तेलापासून मिळतात जंगलातून आपणास काय काय मिळते जंगलातील वनस्पतींकडून आपल्याला बांधकामाचे लाकूड सरपण औषधे धागे कागद रबर डिंक सुगंधी द्रवे अर्कयुक्त तेले विविध फळे कंदमुळे कात रंग अशी अनेक उत्पादने मिळतात जंगलातून किटकांच्या साह्याने मध व लाख मिळवता येते जंगलामुळे हवामान बदल मृदा धूप प्रदूषण अशा अनेक हानिकारक बाबींना आळा घालता येतो जलसंधारण पावसाची नियमितता अशी अनेक संरक्षक कामे देखील जंगलामुळे केली जातात सागर कशा कशाकशाचा समावेश होतो त्याचा आपल्याला काय उपयोग होतो सागर संपत्ती सागर संपत्तीमध्ये जैविक आणि अजैविक अशा दोन प्रकारच्या संपत्तींचा समावेश होतो जैविक संपत्तीत शार्क कॉळ सुरमई पापलेट बोंबील असे मासे व कोळंबी शिंपले समुद्रकाकडी यासारखे सागरी जीव येतात अजैविक संपत्तीमध्ये महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीतील खनिजे उदाहरणार्थ फॉस्फेट सोडियम मॅग्नेशियम मॅग्नीज गंधक आयोडीन युरेनियम आणि थोरियम इत्यादी खनिजे सापडतात अनेक प्रकारचे रत्ने शंख शिंपले मोती सागरातील प्राण्यांकडून मिळतात सागरतळाशी खनिज तेलाचा व वा नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे त्याचा इंधन म्हणून वापर होतो उपयोग सागरातून मीठ उत्पादन केले जाते तसेच माशांच्या रूपात प्रथिनयुक्त अन्न मिळते शंख शिंपले यांचा औषधी निर्मिती अलंकार शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी वापर करण्यात येतो समुद्र काकडी या प्राण्यापासून कॅन्सर तसेच ट्युमर रोखण्यासाठी औषध तयार करता येते कोळंबीसारखे जीव निर्यात केले जातात त्यातून परकीय चलन मिळते समुद्रात सापडणाऱ्या मोती पोळी अशा रत्नांची देखील खूप मागणी असते सागरी खनिजे विविध उद्योगात वापरली जातात खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा इंधन म्हणून उपयोग होतो वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय का टाळावा संपूर्ण जगात आणि विशेषतः भारतात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे दळणवळण गरजेचे होऊ लागले आहे मोटर गाड्यांची संख्याही खूप वेगाने वाढत आहे त्यामुळे इंधनांची मागणी वाढली आहे मात्र कोट्यावधी वर्षांपूर्वी तयार झालेले जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत शिवाय वाहनांमुळे खूप मोठ्या प्रमाणात सीओ टू म्हणजेच कार्बन डायऑक्साईड निर्माण होऊन प्रदूषण आणि हवामान बदल होतो आपल्यावर ऊर्जा संकटाची भीती आहे म्हणून वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय टाळावा वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य का कमी होत चालले आहे मानवाच्या लोकसंख्येतील अफाट वाढीमुळे अधिकाधिक जमिनीची आवश्यकता भासते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जंगलतोड झाली आहे शिवाय आपल्याला ज्या उत्पादनाची गरज असते ती उत्पादने मिळवण्यासाठी आपण जंगलातील जैवविविधता नष्ट करतो शिकार केल्यामुळे जंगली प्राण्यांची संख्या कमी झाली मानवी कारणाने वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य कमी होत चालले आहे पाच खनिजांची नावे व त्यापासून मिळणारे उपयुक्त पदार्थ लिहा लोह खनिज मॅगनीज बॉक्साईट तांबे अब्रक ही पाच उपयुक्त खनिजे आहेत लोह खनिज लोखंडी साहित्य निर्माण करण्यासाठी लोह खनिजाचा वापर होतो शेतीची अवजारे रेल्वे रूळ अवजड उद्योगधंदे इत्यादी पूर्णपणे लोह खनिजावर अवलंबून असतात मॅगनीज मॅग्नीजची अनेक संयुगे उपयुक्त आहेत त्यांचा वापर औषधे तयार करण्यासाठी तसेच काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी केला जातो मॅग्नीज विद्युत उपकरणांमध्येही वापरले जाते बॉक्साईट बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम मिळते ॲल्युमिनियम हे उत्तम वीजवाहक व वा उष्णतावाहक असल्याने त्याचा वापर विद्युत तारा बनवण्यासाठी केला जातो तसेच त्याची घनता कमी असल्यामुळे विमाने वाहतुकीची साधने यामध्ये त्याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो तांबे तांबे शीघ्र विद्युत वाहक असल्यामुळे विजेच्या तारा तांब्यापासून बनवल्या जातात रेडिओ टेलिफोन वाहने तसेच भांडी व मूर्ती बनवण्यासाठी तांब्याचा वापर केला जातो अभ्रक अभ्रकाचा वापर औषधे रंग विद्युत यंत्रे व उपकरणे बिनतारी संदेश यंत्रणा अशा अनेक ठिकाणी करण्यात येतो धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील दोन महत्त्वाचे टप्पे लिहा धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेतील दोन महत्वाचे टप्पे म्हणजे त्यांचे निष्कर्षण व शुद्धीकरण हे होत भूगर्भात धातू शोधणे व तेथून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजेच धातू निष्कर्षण होय भूगर्भातून काढलेल्या धातूंवर विविध प्रक्रिया करून त्यापासून शुद्ध धातू मिळवण्याची प्रक्रिया म्हणजेच धातूचे शुद्धीकरण होय प्रश्न तिसरा नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय कोणते आहेत नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय पुढील प्रमाणे नैसर्गिक साधनसंपत्तीबद्दल सर्वांना जागरूक करणे नैसर्गिक साधनसंपत्ती संपून जाऊ शकते त्यामुळे तिच्या वापरावर आपण नियंत्रण ठेवावे नैसर्गिक समतोल राखण्यासाठी ज्या मार्गांनी साधनसंपदा वाढेल त्याचा अवलंब करणे उदाहरणार्थ वनीकरणाच्या मोहिमा हाती घेऊन जंगले वाढवणे पर्यायी ऊर्जा स्त्रोत वापरावेत जीवाश्म इंधने संपुष्टात येण्याचे ऊर्जा संकट आहे त्याला तोंड देण्यासाठी आपण सौर ऊर्जा पवन ऊर्जा असे पर्याय वापरले पाहिजेत प्रदूषणाला आळा घालणे प्रदूषणाने नैसर्गिक साधन संपदा नष्ट होते प्रश्न चौथा खालील तक्ता पूर्ण करा इंधने जीवाश्म इंधने रूप, द्रवरूप वायुरूप दगडी कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू पीट, लिग्नाइट बिट्युमिनस एन्थ्रोसाइट पेट्रोल डिझेल केरोसिन न्याप्ता, वंगन डांबर मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन प्रश्न पाचवा देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधन संपत्तीवर कशी अवलंबून आहे नैसर्गिक साधन संपदेवर राष्ट्रीय उत्पन्न अवलंबून असते आपल्या देशाच्या मातीतून खनिजे आणि जीवाश्म इंधने नैसर्गिक वायू आदी मिळाले तर त्यातून आपल्या देशाला संपत्ती मिळते अशी संपदा निर्यात झाल्यास आपल्याला अमूल्य असे परकीय चलन मिळते आपली निर्यात वाढली की देशाची आर्थिक स्थिती चांगली होते प्रश्न सहावा तुमच्या शाळेच्या परिसरात घराशेजारी कोणकोणत्या औषधी वनस्पती लावाल का आम्ही आमच्या शाळेच्या परिसरात घराशेजारी कडूनिंब अश्वगंधा शतावरी आवळा हिरडा बेहडा ओवा बेल दुर्वा तुळस अडुळसा अशा वनस्पती लावू या वनस्पतींमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि या लावणे सोपे आहे म्हणून याच वनस्पती लावू